आणि बातमीची ही महत्त्वाची बातमी आहे जय महाराष्ट्रच्या इम्पॅक्टची. कोट्यवधींच्या शिष्यवृत्ती घोटाळ्यातील पहिल्या कारवाईत दोन शिक्षण संस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले. नागपुरात दोन शिक्षण संस्थांवर बजाजनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जय महाराष्ट्रनं शिष्यवृत्ती घोटाळ्याची बातमी दाखवली होती. दरम्यान या प्रकरणी कुसुमताई वानखेडे सेंटर आणि स्वामी विवेकानंद हायस्कूलमधल्या संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि इतर स्टाफवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल माटे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. घेतल्यात आले होते 2010 ते 2012 या वर्षामध्ये मी ॲनिमेशनचा कोर्स केला होता कुसुमते वानखेडे वोकेशनल ट्रेनिंग सेंटरमधनं. तर तिथल्या शिक्षकांनी 2013 जेव्हा माझा कोर्स कम्प्लीट झाला होता तेव्हा मला दुसऱ्या कोर्सकरिता त्यांनी कन्व्हिन्स केलं की अशा अशा प्रकारचे कोर्सेस आहेत, तू जर करत असशील तर सांग मला. मी विचारले कोणत्या कोणत्या प्रकारचे कोर्सेस आहेत, त्यांनी म्हटलं की या प्रकारचे कोर्सेस आहेत. तर त्याच्यामध्ये एक हार्डवेअर आणि नेटवर्किंगचा कोर्स होता जो मी प्रायव्हेटमध्ये आधीच केला होता, पण त्याचं म्हणजे मी एक्झाम दिलं नव्हतं तर त्याचं सर्टिफिकेट माझ्याकडे नव्हतं. तर मी म्हटलं ठीक आहे, जर मला सरकारी डिप्लोमा मिळत असेल, मला फक्त एक्झाम द्यायची असेल त्याचे, तर मी मला दुसरा डिप्लोमा जर सरकारी मिळत असेल तर मी करू शकतो. त्या आधारावर मी त्यांना विश्वासात करून म्हणजे विश्वासात घेतलं होतं त्यांनी मला, आणि माझा पण त्यांच्यावर विश्वास होता कारण की मित्रासारखे संबंध होते. तर मी त्यांना डॉक्युमेंट दिले आणि त्यांनी मग मला म्हटलं होतं की 1-1.5 महिन्याच्या आतमध्ये व्हेरिफिकेशन झाल्यावर तुमचे डॉक्युमेंट परत मिळतील तुम्हाला. तर त्यांच्याकडनं कधी कॉल आला नाही मला, तर मी मग माझ्या डॉक्युमेंटसाठी त्यांना कॉल केले तर त्यांनी म्हटलं की सध्या तर डॉक्युमेंट नाही मिळणार, नंतर देईल. ठीक आहे, मग तो वर्ष तसंच निघून गेलं 2013. त्याच्यानंतर मग जेव्हा मला वाटलं की आता परीक्षा वगैरेसाठी तर बोलायला पाहिजे होतं फॉर्म भरायसाठी, तर त्यांचा तसा काही कॉल नाही आला. आणि त्यानंतर जेव्हा आम्ही संपर्क केला तर त्यानंतर कधी कॉल त्यांनी रिसीव्ह नाही केला आणि आम्हाला भेटलेसुद्धा नाही ते. तर आता जेव्हा नोव्हेंबरमध्ये SIT च्या सरांनी जेव्हा मला बोलवलं तिथे RPTSला, तर तिथे असं माहिती पडलं की हा खूप मोठा घोटाळा करून ठेवला आहे, बरेचशा विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट घेऊन त्यांच्या याच्यावर बोगस स्कॉलरशिप उचलण्यात आली आहे. FIR बजाजनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये फाईल केली आणि काल दुपारी 3 वाजता FIR फाईल झाली. महाराष्ट्राच्या बातमीनंतर राज्यातली शिष्यवृत्ती घोटाळ्यातली पहिली कारवाई नागपूरमध्ये झाली आहे. नागपूरच्या बजाजनगर भागामध्ये दोन शिक्षण संस्थांवर गुन्हा दाखल झालेला आहे. कुसुमताई वानखेडे वोकेशनल ट्रेनिंग सेंटर, जे आपण बघू शकतो की हे अंबाझरी रोडवर हे वोकेशनल ट्रेनिंग सेंटर आहे, या शिक्षण संस्थांच्या संचालकांवर गुन्हा दाखल झालेला आहे. इतकंच नाही तर स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या शिक्षण संस्था संचालकांवर आणि तिथल्या मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल झालेला आहे. एकंदरीतच जर का या सर्व शिष्यवृत्ती घोटाळ्याला या प्रकरणाचा जर का विचार करायचा झाला तर विशाल माटे जो हा पीडित विद्यार्थी होता त्या पीडित विद्यार्थ्यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. आणि त्यांनी त्या जी तक्रार दिली त्या तक्रारीमध्ये जी माहिती पुढे आली की 2010 ते 2012 त्यांनी याच कुसुमताई वानखेडे वोकेशनल ट्रेनिंग सेंटरमध्ये ॲनिमेशनचा कोर्स केला होता आणि इथले एक मुख्याध्यापक होते, त्या मुख्याध्यापकांनी त्याला हार्डवेअर आणि नेटवर्किंगचा कोर्स करण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं. स्वामी विवेकानंद महाविद्यालयामध्ये तो कोर्स चालतो आणि त्याला तुला चांगल्या प्रकारचं सर्टिफिकेट मिळेल असं त्याला आश्वासन दिलं गेलं आणि त्याचे प्रमाणपत्र घेऊन त्याला कुठेतरी तिथे ॲडमिशन दाखवलं गेलं. जेव्हा त्याची पूर्ण पडताळणी केली तेव्हा नागपूरच्या कोणत्याही भागामध्ये स्वामी विवेकानंद महाविद्यालय नाही आणि तिथे कसल्याही प्रकारचा असा कोर्स चालत नाही, तेव्हा ते बोगस एक ॲडमिशन होता. आणि त्या ॲडमिशनच्या माध्यमातून 2014-15 या वर्षामध्ये जवळपास 70,000 स्कॉलरशिप उचलली गेली. त्या विद्यार्थ्याला 2070 रुपये स्कॉलरशिप दिली गेली आणि उर्वरित 68,000 रुपये जी स्कॉलरशिप होती त्या स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या शिक्षण संचालकांनी पूर्ण तो पैसा लाटलेला आहे. आता या संदर्भात फसवणुकीचा गुन्हा बजाजनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे. आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे, पण जय महाराष्ट्राने ही बातमी लावून धरली होती त्यामुळे कुठेतरी राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये ज्याचे पडसाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे, आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील भागामध्ये येत्या काही काळामध्ये आणखी कोणकोणत्या शिक्षण संस्थांवर आणि संचालकांवर गुन्हे दाखल होतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. कॅमेरामॅन सागरसह तुषार कोहळे, जय महाराष्ट्र न्यूज.